अवैध पुढची बातमी. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरून चांगलंच राजकारण गाजलं. मालिकेतील संवादाला आक्षेप घेत मनसेनं वाहिनीकडून माफीची मागणी केली. यानंतर मालिकेत बापूजी पात्र साकारणारे कलाकार अमित भट यांनीही या प्रकरणात माफी मागितली आहे. अमित भट यांनी राज ठाकरेंना मराठीमध्ये पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली आहे. मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो. मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा मला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात अमित भट यांनी माफी मागितली आहे.